दत्तवाड़ी धम्मकीर्ति नगर के महाप्रज्ञ बुद्ध विहार क्षेत्र में प्रियदर्शी हाउसिंग सोसाइटी के प्रस्तावित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सार्वजनिक पुस्तकालय में पिछले 5 सालों से लता मंगेशकर अस्पताल के प्रबंधक द्वारा अवैध रूप से भवन पर कब्जा कर अस्पताल चलाने का अनुरोध व मांग के बावजूद इसे हटाने के बजाय अस्पताल संचालक टाल मटोल करने से नागरिकों में तीव्र असंतोष निर्माण हुआ है। इस इमारत को रिक्त कर प्रियदर्शनी संस्थान को लौटाने की मांग को लेकर शनिवार से अस्पताल इमारत के समक्ष बेमियादी धरना आंदोलन प्रारंभ किया गया है। प्रदर्शन कर रहे नागरिक और संगठन के मुताबिक यह इमारत प्रियदर्शी धम्मकीर्ति नगर की मलकियत की है और लाइब्रेरी के लिए आरक्षित है। संस्था के तत्कालीन अध्यक्ष गौतम पाटिल ने अनाधिकृत रूप से इस इमारत का 2014 में एनकेपी सालवे व लता मंगेशकर अस्पताल को किराए पर दिया था, लेकिन 5 साल के समाप्ति के बाद भी हॉस्पिटल ने यह जगह खाली करने के बजाय इसे गलत तरीके से दूसरे संस्थान मतलब हार्ड मेडिकल फाउंडेशन को फिर से किराए पर दे दिया। 2019 को यह दूसरा कॉन्ट्रैक्ट खत्म होने के बाद भी अस्पताल प्रबंधन व नए किराएदार हर्ड फाउंडेशन ने खाली नहीं किया और अस्पताल को जारी रखा। नागरिक सोसाइटी द्वारा लाइब्रेरी के लिए बिल्डिंग खाली कराने की कोशिश की गई और अस्पताल के व्यवस्थापन विभाग से संपर्क कर अनुरोध किया गया तो उन्होंने आश्चर्यजनक जवाब दिया कि यह भवन हमारे द्वारा बनाया गया है और खाली कराने की मांग को खारिज कर दिया। इसके कारण भंते महापंत और यहाँ के नागरिकों ने पुलिस स्टेशन से शिकायत प्रस्तुत की। जांच दरमियान अस्पताल प्रशासन के वकील द्वारा लिखित जवाब में मान्य किया गया कि उन्होंने इस इमारत का कब्जा 2016 में ही भवन प्रियदर्शी को वापस कर दिया है। नागरिकों को यह सत्य उजागर होते ही आक्रोश निर्माण हुआ। पिछले 1 वर्ष से बुद्ध विहार के निदेशक मंडल कई बार हॉस्पिटल व्यवस्थापक से मिल चुके हैं, अनुरोध के बाद भी प्रतिसाद नहीं मिलते देख इस इमारत पर अतिक्रमण के खिलाफ व रिक्त करने की मांग को लेकर धम्मकीर्ति नगर के नागरिकों द्वारा भदंत महापंत महाथेरों के नेतृत्व में शनिवार से बेमियादी धरना प्रदर्शन शुरू किया गया है। धरना प्रदर्शन में भंते महापंत पूर्व नगर सेवक नरेंद्र मेंढे मानिक राव खोबरागड़े राजेंद्र महादेवराव कामले राजेंद्र पाटिल धानेश्वर गोलाइत अशोक वासेकर शालिकराम घुड़के मनोहर गजबिये चंद्रकांत सनकोड़े मनोज भागवतकार जया मेंढे अन्नपूर्णा चाहंदे रीना कांबड़े कलावती खंडारे डॉक्टर राजेंद्र शंभरकर अशोक बागड़े दीपक सुखदेवे कृष्णा डबरासे व अन्य महिला पुरुष एवं लाइब्रेरी विद्यार्थियों आदि का हे आंदोलन आज दिनांक 27 जानेवारी 2024 ला दुपारी 12 वाजता पासून आयोजित करण्यात आले। याविषयी पोलीस स्टेशन आणि नगर परिषद यांना परमिशनसाठी अर्ज त्याच्या आधी दिलेले होते। याची पूर्वपीठिका अशी की 2007 ते 2012 पिरियडमध्ये इथली जी सहकारी संस्था गृहनिर्माण सहकारी संस्था होती ही संस्था 2014 लिक्विडेशनमध्ये गेली। दिनांक 8/8/2014 लिक्विडेशनमध्ये गेली। प्रशासकीयच्या याच्यामध्ये हे तत्कालीन जे अध्यक्ष होते गौतम पुसाराम पाटील म्हणून तर त्यांना हे माहीत होतं की हे आता लिक्विडेशनमध्ये चाललेलं आहे, त्याची एक ऑडिट झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे शासनाने ही संस्था ताब्यात घेतली आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर त्या ही माहिती पुसारा आपल्या पाटीलला माहीत होती तर त्याने त्याच्या आधी 3/2014 ते लता मंगेशकर हॉस्पिटल यांच्याशी करार करून ती भाड्याने दिली। भाड्याची रक्कम होती 5,500 रुपये आणि त्याच्यामध्ये आतमधलं जे बांधकाम आहे संडास बाथरूम किंवा रूम वगैरे असं त्या इमारतीचं आतमधीचं किरकोळ बांधकाम आहे दवाखान्यासाठी उपयुक्त असं बाकीचं बांधकाम त्यांनी केलं। जवळपास ते 8-8.5 लाखाचं ते बांधकाम झालेलं आहे। मग हे बांधकाम झाल्याच्या नंतर त्यावेळेला 5,500 रुपये जे का दर महिना भाडं होतं तर ह्या दर महिन्यात त्याच्यामधून ह्या रिकव्हरी ते करत होते डिडक्शन करत होते। त्याच्यामध्ये असं एक त्याच्यामध्ये एक कंडिशन होती की या भाड्यामध्ये दर वर्षाला 10% अमाऊंट म्हणजे वाढवण्यात येईल म्हणजे किराया 10%
वाढवण्यात येईल। तर हा याने केलेला जो खर्च आहे आणि हे भाडं आहे याचं जून 2019 त्यांचं समायोजन झालं आणि ते समायोजन झाल्याच्या नंतर त्यांनी 2019 नोव्हेंबरमध्ये त्यांचा तो म्हणजे पिरियड संपला असं आपण गृहीत धरूया। पण मीन व्हाईल म्हणजे मध्यंतरी यांनी काय केलं, बदमाशी काय केली की लता मंगेशकर हॉस्पिटलने त्यांची ॲक्टिव्हिटीज बंद केली, त्यांचा दवाखाना बंद केला आणि पोट भाडे करू म्हणून हे आता जे हर्ट म्हणून आहे नंबर 2 हे हर्ट मेडिकल फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांनी किरायाने दिलं। म्हणजे एका किरायेदाराने दुसऱ्या किरायेदाराला हा कुठला न्याय आला? संपत्ती आमची, आमच्या संस्थेची बिल्डिंग। आता पलीकडे त्यावेळेला इथे जे वाचनालय चालू होतं त्यावेळेला त्या गौतम पाटीलने हे वाचनालय हाकलून दिलं, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची एक गैरसोय होऊ लागली अभ्यासाची। म्हणून पलीकडे बुद्धविहार आहे, बुद्धविहाराच्या बाजूला तिथे वाचनालय आहे, त्या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांना अपुरी जागा पडते आणि अपुरी जागा पडते म्हणून आम्ही ही जागा खाली करा आणि या ठिकाणी आम्ही वाचनालय सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना त्याचं म्हणजे सोय होईल अभ्यास करायला। कॉम्पिटेटिव्ह ज्या परीक्षा असतात, IPC परीक्षा असतात, UPSC एक्झाम असते, MPSC एक्झाम वगैरे वगैरे, तर त्याच्यासाठी हे आम्हाला बिल्डिंग खाली करायची आहे। याच्यासाठी आम्ही अर्ज विनंत्या जवळपास 6 करत आहोत, परंतु हे एवढे मजूर निगरमट्ट आहेत की आम्हाला ते ऐकत नाहीत, मुजोरी करतात, उद्धटपणे उत्तर देतात आणि अखेर या मुद्द्यावर आले की ही बिल्डिंग आमचीच आहे असेही ते म्हणायला लागलेले आहेत। तर हे सगळं चुकीचं आहे। तेव्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी इथे वाचनालयासाठी ही बिल्डिंग ताबडतोब त्यांनी खाली करून द्यावी अशी आमची आणि या गावकरी मंडळांची अपेक्षा आहे, इच्छा आहे। त्यांनी ते ताबडतोब त्यांनी खाली करून द्यावं म्हणजे आमचाही त्रास वाचेल आणि त्यांची विद्यार्थ्यांचं भलं होईल असं मला वाटतं। जय भीम। ही इमारत आमच्या प्रियदर्शी सहकारी गृहनिर्माण संस्थेने गरीब उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी बांधलेली आहे। या बिल्डिंगचं बांधकाम आपल्या नगरीतील लोकांच्या प्रियदर्शी सहकारी गृह संस्थेने केलेलं आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष होते गौतम पुसाराम पाटील यांनी प्रथमतः अमोल देशमुख यांच्या दवाखान्याशी संपर्क साधला आणि कुणालाही न सांगता त्यांच्याशी करार केला। तो त्यांचा करार 2019 संपला। 2019 संपल्यानंतर त्यांनी खाली तर केलं पण आम्हाला कळवलंही नाही आणि नंतर गुपचूपपणे दुसरी जी धर्मपेठची संस्था आहे त्या संस्थेला किरायाने दिला। त्यांचा पण कॉन्टॅक्ट संपला आहे 22 तर ते अरेरावीने बळजबरीने आमच्या या बिल्डिंगवर आपला अधिकार दाखवतात। ही चुकीची पद्धत आहे। आमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये या दवाखान्याचं बांधकाम, या बिल्डिंगचं बांधकाम आलेलं आहे आणि त्याचा नकाशा पण आहे। तर अशा प्रकारे त्यांचा हा अन्याय आहे, अत्याचार आहे। मंत्रीजी आपली नेमकी मागणी काय आहे? आपली मागणी आहे आमची बिल्डिंग खाली पाहिजे। आमची बिल्डिंग जर खाली झाली तर आम्ही आपल्या मुलांना इथे मुलींना अभ्यास करायला लावू। मुलं मुली अभ्यास करतील आणि आमच्या समाजाची प्रगती होईल ही आमची मागणी आहे। आज 27/1/2023 आज दुपारी 12 धम्मकीर्तीनगर दत्तवाड़ी या ठिकाणी आमची जी प्रियदर्शी गुरुवान संस्थेची जी इमारत आहे, बिल्डिंग आहे, आंबेडकर वाचनालय
ची जी इमारत आहे त्या वाचनालयाची इमारत गेल्या अनेक दिवसापासून लता मंगेशकर आणि हळ हॉस्पिटल यांनी या बिल्डिंगवर जो कब्जा केला त्या कब्ज्यातून मुक्तता मिळाली पाहिजे आणि हे आंबेडकर भवन आंबेडकर वाचनालयाची बिल्डिंग आमच्या ताब्यात मिळाली पाहिजे याकरता गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून आम्ही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून प्रयत्न करत होतो परंतु ते आमच्या पत्राला न जुमानता ते आपल्या मनमर्जीप्रमाणे या बिल्डिंगचा कारभार आपल्या पद्धतीने करीत आहे. याबाबतीत आम्ही अनेकदा सूचना विनंती केल्या परंतु ते उलटं उत्तर देतात का ती बिल्डिंग आम्ही बांधली आहे ती आमच्या मालकीची आहे म्हणून आजपासून आम्ही या ठिकाणी धरणा प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. याच्या सूचना सर्व संबंधित सरकारी कार्यालयालासुद्धा दिल्या आहे आणि धरणा प्रदर्शनसोबत या आता आम्ही साकडी उपोषण अमर उपोषणसुद्धा करणार आहोत. जेव्हा आमच्या संस्थेची ही मालमत्ता आहे आम्ही त्या लता मंगेशकरला किरण दिली त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा होता संपला त्याच्यानंतर 16 त्याच्यानंतर त्यांनी परस्पर हर्ड फाउंडेशन जे फाउंडेशनचे जे चेअरमन अध्यक्ष आहेत अमोल देशमुख हे चालवतात पण हे सुद्धा मनमानीप्रमाणे इथल्या कार्यकर्त्यासोबत इथल्या पदाधिकाऱ्यासोबत उद्धट वागणूक करतात म्हणून आम्ही एक तीव्र आंदोलन लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे आणि जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही हे दवाखाना इथून हटत नाही तेव्हापर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू करणार चालू राहील. NBC न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट.